सध्या घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना झाली आहे काही जणांकडे दीड दिवसाचा पाच दिवसांचा कोणाच्या घरी सात तर कोणाच्या घरी दहा दिवसांचा गणपती बसतो पण पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी गावामध्ये घरोघरी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस गणेशोत्सव साजरा केला जातोय काय आहे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य कधीपासून अशा पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा केला जातो याची माहिती आज या गावामध्ये जाऊन घेतलीय बघूया त्याबाबतचं हे विशेष वृत्त पन्हा तालुक्यातील पैजारवाडी गावामध्ये परमपूज्य चिले महाराजांचे समाधी, समाधी मंदिर आहे पैजारवाडीमध्ये त्यांचं भव्य कासवाच्या प्रतिकृतीमध्ये समाधी मंदिर देखील साकारलेलं आहे या गावामध्ये साधारणपणे ऐंशी टक्के लोकांच्या घरामध्ये वर्षभर गणेशोत्सव साजरा केला जातो त्यांच्या घरी श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा वर्षभर केली जाते प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी घरातील जुन्या मूर्तीचं विसर्जन करून गणेश चतुर्थी दिवशी नवीन मूर्तीची स्थापना केली जाते ही परंपरा गेली साधारणपणे सव्वाशे वर्षापासून अधिक काळ सुरू आहे गावामध्ये अशा पद्धतीने वर्षभर गणेशोत्सव साजरा केला जातो आहे या प्रथेला प्रमुख असं काही कारण नाही मात्र प्रत्येकाला अशा पद्धतीने वर्षभर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यामुळं काहीतरी वेगळी अनुभूती आलेली आहे कोणाच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झालं तर कुणाला त्याच्या कार्यामध्ये यश मिळालं म्हणून अशा पद्धतीने वर्षभर गणेशमूर्तींची प्र प्रतिष्ठापना घरोघरी करण्याची पद्धत आहे पूर्वीच्या काळी घरं छोटी होती त्यामुळं घरातीलच दर्शनी अशा सोप्यामधल्या भिंतीला एक दिवळी बनवून त्यामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना केली जायची सध्याच्या काळात विविध पद्धतीनं आकर्षक अशा रंगीबेरंगी गणेश मूर्ती आता घरोघरी स्थापन केली जाऊ लागल्या आहेत पैजारवाडी गावामध्ये आलो आहे या गावामध्ये तीनशे पासष्ट दिवस गणपतीचे पूजन होते पूजला जातो आपण ते कशी आरास असते किंवा कसा हे केलं जातं त्याची आपण माहिती घेतोय आता त्यांच्याकडून मी पैजारवडी गावामध्ये राहते हे परंपरा मी नांदे आल्याच्या आधीपासनं पूर्वीपासनं आहे घरटी गणपती गावामध्ये शं पन्नास टक्के लोक घरती गणपती पुजतात पण माझ्या घरी हा नवसाचा गणपती आहे नवस म्हणजे का माझ्या घरी मुलं नव्हतीत आणि माझ्या मिस्टरने दुसरं लग्न केलं त्याबद्दल मुलगा झाला ह्या जा लग्नाच्याबद्दल मी नवसाचा गणपती म्हणून पुजत आहे तीनशे पासष्ट दिवस माझ्या घरी पूजा होत आहे गणपतीची ह्या अशी पूजा रोज नेहमी निमित्त पूजा आहे पण मला नवसा मुलगा झाला ह्या नावानं आम्ही लोक फार म्हणत होती तुमच्या घरात गणपती छान दिसतील पण आमच्या घरी मुली नसल्यामुळे आम्ही पूजा गणपतीची करत नव्हतो पण जसा मुलगा झाला तसा थोडा मुलगा मोठा दिगंबर माझा मोठा मुलगा झाला त्यावेळी गणपती बसवण्यात आली तोपासून आम्ही पूजा करत आहे गणपतीची गावातील प्रत्येक घरामध्ये वेगवेगळा असा वेग या गणेशोत्सवाच्या पाठीमागचा इतिहास आहे कुणाला परंपरेनुसार अशा पद्धतीनं वर्षभर गणेशोत्सव साजरा करावा लागतो तर कोणाला याची प्रचिती वेगवेगळ्या पद्धतीनं वेग आली यासाठी ते लोक अशा पद्धतीनं वर्षभर हा गणेशोत्सव साजरा करतात वर्षातील इतर दिवसांमध्ये घरातील देवाऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं इतर देवांची पूजा केली जाते त्याप्रमाणे या गणपतींची देखील पूजा केली जाते अशा पद्धतीनं पैजारवाडी मध्ये या अनोख्या गणपती उत्सवाला विशेष असं महत्व प्राप्त झालंय कुटुंब राहतात यापैकी साधारण ऐंशी टक्के कुटुंब मराठी साठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार आ, मी वैष्णवी सुवाचिले राहणार पैजारवाडी आमच्याकडे एक वर्षाची मूर्ती असते आम्ही ही मूर्ती एक म्हणजे तीनशे पासष्ट दिवस ही मूर्ती ठेवतो आम्ही ह्या मूर्तीची वर्षभर आम्ही सेवा सांग म्हणजे व्यवस्थित करतो त्याला दर मंगळवारची आरती संकष्टी अंगारकी सगळी घरातली मिळून हिची सेवा करतो आम्ही ह्या मूर्तीचे म्हणजे वर्षभर तिची पूजा केल्यानंतर गणेश चतुर्थीच्या वेळेला म्हणजे आदल्या दिवशी आम्ही ही मूर्ती विसर्जित करतो आणि द नवीन मूर्तीही आणतो आम्ही